काल स्पष्टता दिली की फक्तच मराठा समाजातील लोक नव्हते तर इतर समाजाचे देखील होते आणि कदाचित त्याच्यामध्ये सत्यता आहे तशा प्रकारचे नाव पोलीसच्या एफ आय आर मध्ये येत आहे। पोलीस त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात चौकशी करतात। आता इंटेलिजन्स फेल्युअर होतं तर काय होतं हे सरकारला माहिती आहे, दादांना माहिती आहे, कारण दादा देखील सत्तेमध्ये आहेत आणि दादाने त्याबद्दल योग्य ते भाष्य काय करायचं होतं त्यांचा अधिकार आहे। प्रश्न असा आहे की ज्यावेळेस अशा प्रकारचा उद्रेक होतो मराठा समाजाचा तरुण रस्त्यावरची लढाई लढतो आणि दोन्ही बाजूने ज्या ज्यावेळेस चुका होत्या राज्य सरकारच्या वतीने धीम्या गतीने पावलं उचलले गेली, तरुणांचा राग आला आणि ती घटना घडली आणि जे कोणी आरोपी असतील त्यांचं नाव एफ आय आर मध्ये पोलीस चौकशी करताय त्याच्यावर कारवाई होईल। परंतु मराठा क्रांती मोर्चा म्हणून अशा कुठल्याही प्रकारचे सेंट्रलाइज प्लॅनिंग नव्हती की ज्यामुळे कुठल्या व्यक्तीला त्रास द्यायचा, आम्ही स्वतःला कुठल्या कशामुळे कालबोट लावून घेऊ हा देखील प्रश्न आमच्यासमोर आहे। कोण होते हल्लेखोर, काय होतं प्रकरण? हे बघा, हल्लेखोर कोण होते काय होते हे पोलीस यंत्रणा जास्त पद्धतीने सांगू शकते। आम्ही पोलीस नाहीत, आम्हाला याच्यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही। आम्ही दोनच गोष्टी ती घटना झाल्यावर सांगितल्या, एक आम्ही हे मुद्दामून केलेलं नाही आणि दोन आम्हाला कोणालाही त्रास द्यायची मानसिकता नाही, आम्ही शांत पद्धतीने केलं। तरुणांचा उद्रेक झाला, परंतु त्या उद्रेकाचं रूपांतर काही इतर मंडळी येऊन वेगळ्या पद्धतीने दिशा द्यायचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर कारवाई होईल। मनोज सरंगे यांच्या लिव्हरवर आणि किडनीवर सूज असल्याचं डॉक्टर सांगितले, प्रकृती त्यांची घसरली। निश्चित हीच काळजी आम्हाला सर्वांना होती की प्रकृती घसरलेली आहे, वारंवार उपोषण करून शरीरांच्या अवयवावर हा परिणाम होतो आणि राज्य सरकारने काल येऊन जे उपोषण सोडलं त्यामुळे तो आता त्यातला मार्ग निघाला आणि लवकरात लवकर उपचार करून आता पुढील उपचार डॉक्टर करताय। परंतु अशी प्रकृती खालवणं, असं स्वतःला त्रास करून घेणं याच्यामुळे आमच्या समाजाचं फार मोठं नुकसान। जरंगींची आणखी एक मागणी आहे की मराठा आरक्षणाचा मार्ग विषय मार्गी लागेपर्यंत नोकर भरती करू नका। निश्चित, कारण आपण बघितलं की राज्य सरकारच्या यापूर्वीच्या 5-6 ज्या जाहिराती आल्या या प्रत्येक जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या एजन्सीजला ते काम दिल्यामुळं कुठं पेपर फुटले, कुठं निकाल फुटला, कुठं परीक्षेची अडचण आली या सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता राज्य सरकारने अनेक परीक्षा स्थगित केल्या आहेत। मग आमचा प्रश्न असा आहे की 2 तारखेपर्यंत वेळ तुम्ही मागून घेतलाय, मग 2 महिन्याने काय फरक पडणार आहे? मग याच्यामध्ये काही एक मुद्दा, छोटासा तांत्रिक मुद्दा येऊ शकतो, 2 महिन्यानंतर काही मुलांची वयाची इलिजिबिलिटी थांबू शकते, तर त्या जाहिरातमध्ये उल्लेख होऊ शकतो की मागच्या 6 महिन्यापूर्वी ज्यांचं वय संपत असेल ते याच्यात भाग घेतील, त्यामुळे त्याच्यामुळे कुठलाचे नुकसान होणार नाही। विनाकारण कोणी गैरसमज करू नका, ही मागणी रास्त आहे। मराठा समाजाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि उद्याच्या तरुणांच्या भविष्यासाठीच आम्हाला आरक्षण पाहिजे। आरक्षण मिळण्या अगोदर जर नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली तर अनेक वर्ष राज्य सरकार जाहिरात काढत नाही, त्यामुळे ही मागणी आमची योग्य। सदावर्ती हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये किंवा मराठा समाजाला कुठल्याही आंदोलनाच्या संदर्भात कोर्टात जातात, आता सुद्धा ती कोर्टात गेले। हे बघा, सदावर्तेंचं काय संबंध आहे ते देव जाणो। सुरुवातीपासून सातत्याने मराठा आरक्षणाला विरोध करणं, खालच्या दर्जाची भाषा करणं, तरुणांना राग येणं हे कृत्य त्यांचं कायम आहे। ह्यांची ही जी वागणूक आहे योग्य नाही। मागच्या काळामध्ये देखील बार काउन्सिलने पण काय निर्णय घेतला, 2 वर्ष त्यांना प्रॅक्टिस करण्यापासून मज्जाव केला। अनेक उदाहरणं त्यांची न्यायालयात आहे, न्यायमूर्तींच्या अंगावर देखील जाऊन देण्याचा त्यांचा इतिहास आहे। मग आता याला पर्याय म्हणून काल परवाच आम्ही सर्वांनी निर्णय घेतला, आम्ही उद्या सोमवारच्या दिवशी एजींकडे तक्रार करणार आहोत। याच्यात एक प्रोसिजर असते, राज्याचे जे एजी असतात त्यांच्याकडे अर्ज करण्याचा अधिकार आम्हाला आहे की यांच्या या वक्तव्यामुळे 2 समाजात तेढ निर्माण होऊ शकतं, यांच्या या वक्तव्यामुळं तरुण नैराश्यात जाऊ शकता आणि आत्महत्यासारखे प्रयत्न झालेले आत्महत्या झालेल्या आहेत, त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि यांना मराठा समाजावर व्यक्त करण्यापासून निर्बंध घाला असा आम्हाला कायद्याने अधिकार आहे, त्याचा वापर आम्ही सोमवारी करणार आहोत। काल देखील त्यांनी केविलवाना प्रयत्न केला। एकीकडे बीड जिल्ह्यातले पोलीस कारवाई करताय, एफ आय आर रजिस्टर झालेलं आहे, अनेकांना अटक झालेली आहे, प्रोसिजर सुरू असताना विनाकारण त्या तपासावर देखील याचा परिणाम होईल आणि खोट्या प्रसिद्धीसाठी हायकोर्टात त्यांनी काल पिटिशन केली आणि मागणी केली की मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये हिंसा होती, त्यांचा आमचा कुठलाही संबंध नाही, त्यांचा विषय वेगळा आहे, त्यांच्या वैयक्तिक कुठल्याही आरक्षणाला मराठा आरक्षणामुळे धक्का लागत नाही, फक्त प्रसिद्धीसाठी ते करतात आणि त्यांच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार नाही। जास्त लक्ष न देण्यासाठी असं ठरवलं आहे की त्यांचं वक्तव्यच आमच्या
विरोधात बोलण्याचं कसं बंद होईल एक कायदेशीर आम्ही निर्बंध आणण्याचा प्रयत्न करतो. ते असं म्हटलंय की सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारल्यानंतर 14 तारखेला जो जी सभा झाली जो जमाव जमवला तो बेकायदेशीर होता आणि लोकांना भडकवलं गेलं आणि ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधातली कृती आहे असं सुद्धा त्यांनी त्याच्यात नमूद. सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय नाकारल्यानंतर अनेक प्रकारचे निर्णय लागलेले आहेत. रिव्ह्यू पिटिशनची पद्धत असेल क्युरिटी पिटिशनची पद्धत असेल. सुप्रीम कोर्ट 5 न्यायमूर्ती निर्णय देतो त्याच्यावर 7 देतो त्याच्यावर 9 देतो 11 देतो 13 देतो आणि याच्यावरच न थांबता लोकसेवेला तो निर्णय बदलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला की मराठा आरक्षण हे दिलं हे अमान्य आणि आम्ही का जमलो आम्ही यासाठी जमलो राज्य सरकारला सांगायला की आम्हाला मराठा आरक्षण हवंय राज्य सरकार पालक आहे आणि त्या ठिकाणचे वक्तव्य हे सर्व लाईव्ह होते. टाचणी देखील आमच्या वतीने पाडण्यात आली नाही परंतु इतर समाजांमध्ये इतर माध्यमांसोबत गैरसमज करून कसा द्यायचा कसा मराठा समाज हा आतंकवादी आहे हे दाखवण्याचा त्यांचा केवळाना प्रयत्न आहे. परंतु मी स्पष्ट सांगतो हे ते TRP साठी करताय आम्हाला त्यांच्याशी संबंध नाही. आमच्या समोर आहे टार्गेट राज्य सरकार ज्यांच्याकडनं आम्हाला आमचं म्हणणं आहे आरक्षण आम्हाला मिळवून घ्यायचं. पण आता तो त्यांना जो टाइम बाउंडचं काल त्यांची तडजोड झाली याला तडजोड नाही म्हणता येणार. तडजोड कशी होती की काही जर घडलं असेल ती तडजोड नाही ही समाजाची भावना आहे. सगळं समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि समाजाला असं वाटलं की एक संधी राज्य सरकारला 2 महिन्याची दिली पाहिजे ती संधी दिलेली आहे आणि त्या संधीप्रमाणे आता फक्त एकच मुद्दा आहे की काल राज्य सरकारने 2 प्रकारचे वक्तव्य केले. एक पहिलं वक्तव्य केलं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे. त्याच पद्धतीने राज्य सरकारने दुसरं वक्तव्य केलं क्युरिटी पिटिशन देखील समोर येणार आहे त्याच्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे. मग 2 प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. आता नोव्हेंबरमध्ये आहोत. सुप्रीम कोर्टामध्ये जर 2 डिसेंबरनंतर क्युरिटी पिटिशन लागली तर मग ह्या कालमर्यादेत राज्य सरकार काय करणार. ह्या 2 महिन्याच्या आतमध्ये अहवाल घेऊन राज्य सरकार सरसकट कशा पद्धतीने समावेश करणार याचा देखील टाइम टेबल राज्य सरकारने कायद्याच्या भाषेत तो जाहीर करावा. पण तो कागद आज सरकार घेऊन येणार होतं पण ते आता सोमवारपर्यंत गेलं आणि म्हणून जरांनी मात्र आजच्या मागणीवर ठाम आहे. हे बघा त्यांची आणि सरकारशी बोलणी झालेली आहे. आता त्या ठिकाणी बोलणी करायला मी नव्हतो. त्यांचं जे सरकारशी बोलणं झालं असेल ते त्या पद्धतीने ते सरकारशी फॉलोअप करतील. सरकारने जर सांगितलं असेल लिखित होतं तर तो कागद सरकारने दिला पाहिजे. त्याच्यात वेगळी मागणी काही नाही आहे. कालच कागद द्यायचा आज उद्या सोमवार देण्यापेक्षा कालच्या तारखेत काल कागद दिला गेला पाहिजे होता. ठीक आहे काल संध्याकाळी उशीर झाला असेल तर आज कागद दिला गेला पाहिजे. ते कागद नसून त्याच्यामध्ये राज्य सरकारचं इच्छाशक्तीचा तो करार आहे असं मी म्हणेन आणि ती इच्छाशक्तीच्या करारासोबत त्याच्यामध्ये तारखा असल्या तर अधिक सोप्या पद्धतीने मराठा तरुणांना ते अवगत करण्यासाठी सोपं जाईल. 2 दिवसाची सुट्टी पुढे करते सरकार शनिवार. आपण राज्य सरकारचे अनेक आदेश बघितले त्या आदेशांवर तुम्हाला सुट्ट्याच्या तारखा दिसतील आणि आता सुट्टीचं जर कारण असेल तर मग इतर कमालीचं वक्तव्य राज्य सरकार. असं आहे दादा. काय करू भाई बोला की चाव घालून भेटर काय बरोबर आहे ना. डॉक्टर बोललो मी आता मी काय बोललो की राज्य सरकारने काल 2 वेगवेगळे वक्तव्य केले. बघा एक वक्तव्य काय केलं की आम्हाला सरसकट तुमची जी मागणी आम्हाला आयोगाचा रिपोर्ट घ्यायचा आणि आयोगाचा रिपोर्ट आला की मग आम्ही करतो. आयोगाच्या रिपोर्टाची अडचण काय की मागच्या काळामध्ये नारायण राणे समिती या समितीने एका विशिष्ट मर्यादेमध्ये रिपोर्ट तयार केला त्याच्यावर हायकोर्टाने असं भाष्य केलं हे असं कोणतं सायन्स तुमच्याकडे आहे की तुम्ही लवकर रिपोर्ट बनवला. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी पुढा मुद्दा आला की ती समिती वैध होती ती आयोग नव्हता याच्यावर चर्चा झाली. आता माझं काय म्हणणं आहे की राज्य सरकारला काल आम्ही वेळ दिला परंतु राज्य सरकारने 2 वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. एक भूमिका मांडली की आम्ही तुम्हाला सरसकट कुणबीमध्ये समावेश करण्यासाठी अहवाल तयार करतोय बॅकवर्ड असण्याचे पुरावे जमा करतोय. मग माझ्या सरकारला छोटीशी अपेक्षा आहे की तुम्ही हा डेटा
किती दिवसात संकलित करणार आणि यानंतर तुम्ही नोटिफिकेशन काढणार, कायद्यात रूपांतर करणार, काय करणार याची थोडी स्पष्टता असावी। कारण काल रात्री उपोषण सुटल्यापासून एक चर्चा याच्यामध्ये सुरू आहे की आपल्याला कसं भेटणार आहे, काय भेटणार आहे। काल ग्रामीण भागात इंटरनेट बंद असल्यामुळे लोकांना त्याची कल्पना नव्हती। आणि दुसरं भाष्य राज्य सरकारने केलं की आम्ही क्युरिटी पिटिशनवर देखील काम करतोय। क्युरिटी पिटिशनवर काम करताय फार चांगली गोष्ट आहे, परंतु क्युरिटी पिटिशनवर काम करत असताना माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टाला विनंती करण्यात आली सरन्यायाधीशांसमोर की आम्हाला या प्रकरणावर सुनावणीसाठी तारीख द्या। यावर न्यायालयाने सकारात्मक एवढंच सांगितलं, आम्ही कळवतो, तारीख अद्याप पडलेली नाही। उद्याचा शुक्रवार, मला वाटतं आजच शुक्रवार आहे, तर शुक्रवारी पुढच्या आठवड्याची यादी येत असती। पुढच्या आठवड्यात जर हे प्रकरण लागलं तर ठीक आहे, नंतर दिवाळीच्या सुट्ट्या आहे, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यानंतर कधी हे प्रकरण लागल याची आम्हाला कल्पना नाही। त्यामुळे राज्य सरकारने जी 2 तारीख घेतली त्या 2 तारखेमध्ये राज्य सरकार कसं काम करणार आहे हे आम्हाला समजून घ्यायचं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।